संजय राऊत यांची प्रवक्तेपदावरून उचलबांगडी करतानाच नारायण राणे यांचे कट्टर विरोधक अरविंद भोसले यांना मात्र पक्षाने बक्षीस दिले. भोसले शिवसेनेचे नवे प्रवक्ते असतील. राणेंचा पराभव होईपर्यंत चपला न घालण्याची प्रतिज्ञा त्यांनी केली होती. ते तब्बल 9 वर्ष अणवाणी राहिले. 2 दिवसांपूर्वीच शिवसैनिकांनी भोसलेंना सोन्याच्या चपला देत त्यांचा सत्कार केला होता. तर आज थेट पक्षानेच प्रवक्तेपदाची माळ त्यांच्या गळ्यात घातली आहे. राऊतांची गच्छंती का झाली यावर एक नजर टाकूयात. अनेकदा राऊतांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे पक्ष अडचणीत आला. राऊतांच्या भूमिकेमुळे अनेकदा पक्षाच्या भूमिकेतील विसंगती सुद्धा दिसली. गेल्या काही दिवसातील विसंगतीमुळे पक्षाची नाचक्की झाली. भाजप नेत्यांवरील टीकेमुळे भाजपचे नेते सुद्धा दुरावले गेले. सामनातील अग्रलेख शिवसेना भाजपमधील दुरावा वाढण्यास कारणीभूत ठरले. या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आपल्यासोबत आहेत. दीपक, शिवसेनेमधले हे मोठे फेरबदल कितपत फायद्याचे ठरतील आणि अखेर शिवसेना पक्षप्रमुखांनी कठोर पावलं उचलली आहेत असं म्हणावं लागेल? निश्चितच सुवर्णा, कारण जी काही नावं वगळलेली आहेत आणि ती प्रमुख 3 नावं आहेत, ती नावं वगळण्याचा निर्णय जो आहे तो धाडसाचा निर्णय म्हणावा लागेल उद्धव ठाकरे यांचा. आणि यात प्रामुख्याने चर्चेत जे नाव आहे ते संजय राऊत यांचं नाव आहे. आणि संजय राऊत हे सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते होते. प्रवक्तेपदावरून त्यांची उचलबांगडी करण्यात आलेली आहे पक्षाने. आणि प्रामुख्याने सामनामध्ये कार्यकारी संपादक म्हणून संजय राऊतची भूमिका मांडायची आहे. ती भूमिका आणि अनेकदा पक्षाची भूमिका याच्यात तफावत आढळून आलेली आहे. अनेकदा सामनामधल्या भूमिकेबद्दल नंतर पक्षाला क्लेरिफिकेशन द्यावं लागलं, स्पष्टीकरण द्यावं लागलं, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना क्लेरिफिकेशन द्यावं लागलं आणि त्याच्यामुळे अनेकदा या संदर्भात पक्षावर नामुष्की ओढवल्याचं चित्र आपण पाहिलं. त्याचबरोबर प्रवक्ते म्हणून संजय राऊतांनी काही जी विधानं केली मीडियासमोर, ती विधानंसुद्धा अनेकदा वादग्रस्त ठरली आणि त्या विधानांचं नंतर स्पष्टीकरण पक्षाला द्यावं लागलं. अगदी ताजं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर 3 दिवसापूर्वी अलिबागमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं जे चिंतन शिबिर झालं होतं, त्या चिंतन शिबिरामध्ये पहिल्याच दिवशी शरद पवारांनी हे सरकार जास्त काळ टिकणार नाही. आणि मग तुम्हाला थोड्या वेळासाठी थांबवते, आपल्यासोबत स्वतः संजय राऊत आहेत, त्यांच्याशीच बोलूयात. संजयजी, तुम्हाला प्रवक्ते पदावरून का हटवण्यात आलं, काय नेमकं कारण आहे? तुम्हाला कोणी सांगितलं की प्रवक्ते पदावरून हटवण्यात आलेलं आहे म्हणून? नवीन प्रवक्ते नेमलेले एक लक्षात घ्या. आणि पक्षामध्ये नवीन लोकांना संधी मिळाली पाहिजे. आम्ही अनेक वर्ष काम करतोय पक्षाचे नेते म्हणून, आणि पक्षाचे नेते म्हणून आम्हाला पक्षाची भूमिका अनेकदा मांडावी लागते. शिवसेनेने आता जे नवीन लोक नेमलेले आहेत त्यांच्यावर अधिक जबाबदार आहेत. पक्षाच्या कामासाठी आम्हाला वेळ मिळाला पाहिजे आणि सामनाच्या संपादक पदासाठी वेळ मिळाला पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही तुमच्याशी बोलणार नाही. जेव्हा तुम्ही आमच्याकडे या तेव्हा आम्ही नक्की तुमच्याशी बोलू. पण हे विविध क्षेत्रातले लोक आहेत, हे नवीन लोक आहेत, पक्षाचे नवीन चेहरे पुढे आले पाहिजेत. आम्ही वर्षानुवर्ष आम्ही काम करत आहोत. जर नवीन चेहऱ्यांना संधी दिली नाही तर पक्ष पुढे कसा जाणार, ही साधी भूमिका आहे. पण तुमची भूमिका ही पक्षाच्या भूमिकेशी विसंगत असते आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंवर खुलासा करण्याची नेहमी नामुष्की असते आणि म्हणून तुम्हाला हटवल्याची चर्चा सुरू आहे सध्या. चर्चा काही होऊ शकतं, चर्चा जे पसरवता आहे त्यांना शिवसेना माहित आहे का? अशा चर्चा पसरवणारे लोक जे असतात, हे अफवा पसरवणारे लोक असतात, त्यांना शिवसेना कळलेली नाही आणि त्यांना शिवसेनेची संघटना आणि बांधणी कळलेली नाही. असे मूर्ख लोक आहेत, हे मूर्ख लोक अफवा पसरवत आहेत आणि या बातम्या पसरवत आहेत. आणि अशा बातम्या पसरवण्यामुळे की शिवसेनेला किंवा आम्हाला कुठल्याही प्रकारे आमच्या प्रतिमेला तडा जात नाही. बरं, आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आहेत, त्यांनाही तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. दीपक, तुम्ही विचारू शकता. सिग्नल जात आहे, तुमचं नाव या प्रवक्तेपदाच्या यादीतून वगळल्यामुळे तो सिग्नल योग्य प्रकारे जात नाही असं वाटत नाही, कारण या संदर्भात तुमचं नाव वगळण्यापूर्वी पक्षाने त्या संदर्भात नीट क्लेरिफिकेशन द्यायला पाहिजे होतं, स्पष्टीकरण द्यायला पाहिजे होतं, किंवा ही नवी यादी जाहीर करताना जुन्या लोकांना का वगळलं याचं स्पष्टीकरण देण्याची गरज पक्षाला वाटली नाही. त्यामुळे जे शिवसैनिकांमध्ये किंवा जे समोर चित्र आलेलं आहे ते संजय राऊत यांची उचलबांगडी केली असं आलेलं आहे. स्पष्टपणे पक्षाने काही भूमिका आपली मांडली असती तर चित्र वेगळं आलं असतं असं वाटत नाही आपल्याला? नाही, मला असं वाटत नाही. अनेक वर्ष मी पक्षासाठी काम करतोय, पक्षाचा नेता म्हणून मला बाळासाहेबांनी नेमलेला आहे. जसे मनोहर जोशी असतील, जसे सुभाष देसाई आहेत,
आम्ही सगळे अनेक वर्ष पक्षाची भूमिका विविध स्तरांवरती मांडतो, यापुढे मांडत राहू. पक्षाची भूमिका प्रत्येक नेता मांडत राहतो. रामदास कदम असतील, दिवाकर रावते असतील, आमचे कामच आहे पक्षाची भूमिका पुढे घेऊन जाणं. हे प्रवक्त्यांचं काम आहे, ते तुमच्या चॅनलवरती जाणं, इतर ठिकाणी बोलणं, ज्याच्यासाठी पक्षाच्या नेत्याचं काम नाही आहे. हे आमच्यासाठी एक वेगळी आम्ही फळी निर्माण केली आहे आणि त्या फळीनं हे काम उत्तम प्रकारे करावं अशी मांडणी आहे. धन्यवाद संजयजी आमच्याशी बोललात त्याबद्दल. दीपक, एकंदरीत संजय राऊत यांची प्रतिक्रिया जी येते की चर्चा काहीही होऊ शकतात, आम्हाला सामनासाठी आणि इतर पक्षाच्या इतर कामांसाठी सुद्धा वेळ मिळायला हवा म्हणून आपल्याला प्रवक्ते पदावरून बाजूला करण्यात आलं असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण जसं तुम्ही म्हणताय, मेसेज वेगळा जातोय लोकांपर्यंत यामुळे. निश्चित सुवर्ण, कारण तडकाफडकी ही जी यादी जाहीर केली त्या यादीमध्ये त्यांचं नाव म्हणणं आहे संजय राऊतांचं की नवीन लोकांना संधी देण्यासाठी पक्षाने हे पाऊल उचललेलं आहे. परंतु याच्यात नीलम गोरे या गेले अनेक वर्ष प्रवक्ते आहेत, त्यांचं नाव पक्षाने वगळलेलं नाही आहे. फक्त संजय राऊत आणि बाकी दोन प्रवक्ते, मनोहर जोशींचं आपण कारण देऊ शकतो, वयोमानानुसार पक्षाने त्यांना बाजूला केलं असेल, किंवा सुभाष देसाई यांची प्रकृती चांगली नसेल त्यामुळे त्यांना पक्षाने विश्रांती देण्यासाठी हा निर्णय घेतला असेल. परंतु संजय राऊत जे वारंवार पक्ष मीडियासमोर पक्षाची भूमिका मांडायचे, प्रवक्ते म्हणून आपण बघितलं अनेकदा संजय राऊत हे प्रामुख्याने मीडियासमोर यायचे. इतर प्रवक्त्यांमध्ये जे प्रवक्त्यांची यादी होती, मग सुभाष देसाई असोत, मनोहर जोशी असोत, हे कधीही एवढे मोठ्या प्रमाणावर जास्त प्रमाणावर मीडियासमोर आले नाहीत. पण संजय राऊत प्रामुख्याने अनेकदा मीडियासमोर यायचे आणि मीडियासमोर येणारा हा प्रवक्ताच पक्षाने बाजूला केला, त्यामुळे निश्चितच एक वेगळा संदेश जातो. आणि संजय राऊत जरी म्हणत असले की पक्षाने हा निर्णय नवीन लोकांना संधी द्यायला घेतलाय, तरीही सारवासारव लोकांना पटेल का, शिवसैनिकांना पटेल का, हे प्रमुख कारण हे बघावं लागेल. कारण आपल्याला माहिती की वारंवार शिवसेनेसंदर्भात सामन्यामध्ये जी भूमिका यायची आणि प्रत्यक्ष जी शिवसेनेची भूमिका असायची, त्याच्यात जी तफावत आढळली, त्याच्यामुळे शिवसैनिकांमध्ये आणि शिवसेनेतील काही नेत्यांमध्ये सुद्धा संजय राऊत यांच्याबद्दल एक अडी निर्माण झाली होती. आणि ही अडीच कदाचित कारण असावं प्रवक्त्यांच्या नव्या यादीमध्ये त्यांचं नाव नाही आहे याच्यासाठी. सुवर्णा, अगदी बरोबर. दीपक, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. एकंदरीत संजय राऊत यांची प्रवक्तेपदावरून उचलबांगडी करण्यात आलेली आहे. मात्र जे आपली उचलबांगडी करण्यात आली असं म्हणतायत, त्यांना शिवसेना माहीत नाही आणि आपल्याला सामनाच्या कामासाठी आणि नवीन कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी आपल्याला प्रवक्तेपदावरून बाजूला करण्यात आलंय अशी सारवासारव ते स्वतः करतायत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.